नमस्कार मित्रांनो नर्सिंग ए किशोर मी आरोग्य रित्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंग त्याच्यामध्ये विचारला जाणारा प्रश्न अँटीसायको सायको म्हणजे अँटीसायकोटिक ड्रग्स साईड इफेक्ट्स पाच मार्काला विचारला जातो हा प्रश्न तर बघूया तर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करायला विसरू नका ह्याच्यातल्या नोट्स घेण्यापूर्वी तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेल्या असतील त्या नोट्स फॉलो करणं गरजेचं आहे ठीक आहे तर आता व्हिडिओला सुरुवात करूया साईड इफेक्ट काय असतात तोंडाला कोरड पडणे दृष्टी धुसर होणे अस्पष्ट होणे गोंगी येणे जीपजड होणे या साईड इफेक्ट्सना ट्रान्झिएट साईड इफेक्ट्स असेही म्हणतात तर एक्स्ट्रा पिर्यामुळे साईड इफेक्ट्स बघूया आपण तर त्याच्यामध्ये आहे ॲक्यूट डिस्टोनिक रिॲक्शन ठीक आहे ही एक रिॲक्शन येते तर त्याच्यामध्ये या रिॲक्शनमध्ये काय असतं ते या रिॲक्शनमध्ये अचानक जीभ व घशाचे आणि मानेचे इथे हे चुकून झाले माझं मानेचे स्नायू अंकुचित होतात जीभ तोंडाबाहेर डोकावते आणि इथे तुम्ही ड करू शकता डोकावते हे ब्लर आहे आणि जिबेचे स्नायू आणि मानेचे स्नायू अंकुचित होतात हे तुम्ही लिहा जीभ तोंडाबाहेर डोकावते ठीक आहे त्याच्यानंतर आहे दुसरं आहे लोगायरिक क्रायसिस म्हणजे काय होतं ह्याच्यामध्ये साईड इफेक्ट हा दुसरा आहे तर डोले डोळे जे आपले असतात ते वर जातात त्याच्यानंतर तिसरा आहे ड्रग इंड्युस पार्किसोनिझम ह्याच्यामध्ये काय होतं तर ब्रेनमधील गेज जे बेझल अस जे आहेत त्यावर डोपामाई ब्लॉकिंग होतं ॲक्शन होऊन पार्किझोनची पुढे लक्षणं दिसतात ठीक आहे म्हणजे प्लेनमध्ये जे बेझल असं बेझल गॅगलायर यावर डोपामाईन ब्लॉकिंग ॲक्शन होऊन पारखी झोनिमची जी पुढे लक्षणं असतात ती आपल्याला याच्यामध्ये दिसतात तर पहिलं काय आहे तर तोंडाच्या एका कडेतून सतत लाळ नये ठीक आहे हे दिसतं त्याच्यानंतर चेहरा निर्विकार व निस्ती दिसो त्याच्यानंतर ते टेमर्स असतात विशेषतः हातापायांना चालताना असो मुवमेंट्स कमी असतात स्नायूंना रिजिडिटी असते म्हणजे स्नायूंना चालताना हातापायाच्या चालता स्नायूंना चालताना मुवमेंट्स कमी असतात स्नायूंना रिजिडिटी असते त्याच्यानंतर आहे चौथा अकेस्थिशिया म्हणजे काय तर रुग्ण सतत विशिष्ट प्रकारच्या लयबद्ध हालचाली करतो मानसिक अस्थिरता असल्याने रुग्ण एका ठिकाणी बसू अथवा उभे राहू शकत नाही वरील सर्व कंडिशनमध्ये लिओडोपा किंवा कार्बिडोपाटीपार्किन सोनिझम ड्रग्ज देतात ठीक आहे त्याच्यानंतर टाडीव डिस्कायनेसिया तर ह्याच्यामध्ये काय होतं तर अँटीसायकोटिक ड्रग सुरू सुरू केल्यानंतर साधारणतः दुसऱ्या आठवड्यानंतर हे साईड इफेक्ट दिसू लागतात यामध्ये रुग्ण जागा असताना तोंडात काहीतरी जगत असल्याप्रमाणे तोंडाची हालचाल करतो या हालचालींना फ्लाय कॅचिंग मुवमेंट ऑफ द टंग असे म्हणतात व ग्रायडिंग ऑफ टीथ असेही म्हणतात तर काय होतं रुग्ण सतत जागा असताना चगत असल्याप्रमाणे तोंडाची हालचाल करतो ज्याला टाडीव डिस्क राडिव डिस्कानिसी असं म्हटलं जातं अकस्तीशिया आता आपण वन मिनिट सावा बघूया हो जॉन्डिस होतं अँटीसायकोटिक ड्रग्जच्या ॲलर्जिक रिॲक्शनमुळे बाईल कॅनल किंवा ब्लॉक होऊन रक्तातील बिलरुरुबींचे प्रमाण वाढते व वा कावी दिसू लागते ठीक आहे अँटीसायपोटिक ड्रग्जच्या ॲलर्जिक रिॲक्शनमुळे काय होतं कॅनिकला ब्लॉक होऊन रक्तातील बिलोरोबींचे प्रमाण वाढते व त्याच्यामुळे कावी दिसू लागते ठीक आहे त्याच्यानंतर पोस्टल हायपोन्टेशन म्हणजे काय होतं क्लो क्लोरपोमायझिन आणि लायजेक्टीचा अल्फा ब्लॉकिंग इफेक्ट डायरेक्ट सिम्पॅटिक नर्व सिस्टीमवर होऊन रक्तदाब झपाट्याने कमी होतो व रुग्णास चक्कर येते तर ह्याच्यामध्ये काय होतं तर रुग्ण चक्कर यायला लागते सिम्पॅटिक नर्स सिस्टमवर याचा परिणाम होतो डायरेक्ट याच्याने बी पी लो होतो हायपोटेन्शन म्हणजे बी पी कमी होणं हायपर टेन्शन म्हणजे बीपी जास्त असणं हे डिफरन्स लक्षात घ्या जे रुग्ण चक्कर येते जे शिकला तुम्ही आठवा आहे स्किन सेन्सिटिव्हिटी म्हणजे काय होतं त्वचेवरती रॅश येतात त्वचा कोडी पडल्यामुळे खासी जखमा होण्याची शक्यता असते नववा आहे बोन मॅरो डिप्रेशन म्हणजे बोन मॅरोमधील हेमॅटोपोएटिक पेशी झपाट्याने कमी होतात व त्यांच्या जागी एटिपोसायटीस घेतात किंवा त्यांची जागा एटिपोसायटीस घेतात परिणामी प्रतिकारशक्ती कमी होते व रुग्णास विविध संसर्ग होऊ लागतात बोन मॅरोमधील हेपो म्हणजे हेमाटोपोएटिक पेशी जे असतात ते झपाट्याने कमी होतात त्याच्यामुळे त्यांची जागा ॲटिपोसायटीस घेतात आणि परिणामी प्रतिकारशक्ती कमी होते व रुग्णास विविध संसर्ग होऊ लागतात तर व टीप आहे जर वरील कोणतीही लक्षणे दिसू लागतात तात्काळ अँटीसायकेट्रिक जे ड्रग्स असतात ते बंद केले पाहिजेत तर अशा प्रकारे नोट्स काढून घ्या तुम्हाला असं खूप एक्सप्लेनेशन दिलं नाही आहे समजावून सांगितलं नाही आहे तर नेहमी लक्षात घ्या तुम्हाला समजवायला किंवा सांगायला तुमचे नर्सिंग ट्यूटर असतात तर कधी कधी क कसं असतं काही प्रश्नांची उत्तर लिहायला आपण व्हिडिओ सर्च करतो तर त्याच्यासाठी हा चॅनल आहे तर मी बऱ्याचदा काही लोकांच्या कमेंट होत्या की खूप फटाफट होतं एक्सप्लेन करायला पाहिजे बरोबर आहे पण तुमचे ट्यूटर जे असतात ते तुम्हाला चांगले एक्सप्लेन करत असतात मी फक्त नोट्स जे तुम्हाला काही क्वेशनमध्ये इनाप आहे तेवढंच सांगत असते तुम्ही लिहिण्यासाठी तर तुमच्या नर्सिंग ट्यूटरने मी नेहमी सांगते मी आधी स्टार्टिंगला सांगितलं नसेल जे गेलं मागच्या सात आठ महिन्यापूर्वी व्हिडिओमध्ये पण तुमच्या नर्सिंग ट्यूटरने सांगितलेलंच पहिले इम्पॉर्टंट फॉलो करणं कारण ते खूप जीव ओतून वगैरे तुम्हाला शिकवत असतं तर नेहमी लक्षात ठेवायचं आहे तर अँटीसायटिक अँटीसायकोटिक ड्रग्सचे साईड इफेक्ट्स आहेत हे मी लिहिलेले आहे जे तुम्ही नोट्समध्ये काढून घ्या हे लिहून घ्या आणि त्याचा तुम्ही स्वतः सेल्फ स्टडीसुद्धा करू शकता म्हणजे अँटीसायकोटिक किंवा जो क्वेशन दिला आहे त्याचा आन्सर आहे तुमच्या बुक्समध्ये आहे त्याच्या नोट्स काढून त्याच्यात स्वतः पण अभ्यास करू शकता स्वतः समजून घेऊ शकता ठीक आहे तर आजचा व्हिडिओ असा होता आता परीक्षा जवळ आले अभ्यास करा काळजी घ्या मस्त राहा स्वस्थ राहा लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद